आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते अमरावती शहरातील राजचापेठ मार्गातील रिम्स रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेल्या पस्तीस वर्ष महिला रुग्णाचा मृत्यू झाल्यानं रुग्ण नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातलाय या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून यास डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेला आहे पाहूयात मग हीच महत्वाची बातमी मिळालेल्या माहितीनुसार मृतक दुर्गा संजय खंदागे गहाणा नामक महिला ही रविवारी विसी माणीच्या आचाग असल्यानं रिम्स या खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती मात्र बुधवारी रोजी सकाळी या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला व नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ केला होता नातेवाईकांनी के डॉक्टर यांच्या चुकीच्या निदानामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केलेला आहे अणि उगले न्यूज अमरावती